नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. स्टोरी लाईन म्हणजे काय, एक फसवणारी गँग आहे. ती लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मस्का लावत असते छोट्या मोठ्या प्रमाणावर. हल्ली मोठे मोठे मस्के तर तुम्ही बघताय, नीरव मोदीचा किंवा विजय मल्ल्याचा, ते मस्के लावून निघून गेले. कोट्यवधी लाखो कोट्यवधी रुपयांचा मस्का लावून गेले ते. हा मस्का काही एवढा मोठा नाही, कारण मोठे मोठे स्कॅम्स दिसतात, छोटे स्कॅम्स, छोटे फ्रॉड्स दिसत नाहीत. तर असेच छोटेखानी गडबड करणारी, गोंधळ करणारी, लोकांना वेगळ्या पद्धतीने चीट करणारी एक टोळी आहे. आणि या टोळीच्या जाळ्यात एक हर्ष नावाचा मुलगा अडकतो. तो म्हणजे अनिकेत विश्वासराव. आणि तो अडकल्यानंतर मग ते त्याला मस्का लावतात का, तो त्यांना मस्का लावतो, का भलताच कुणीतरी मस्का लावून जातो, का या सगळ्यांपैकी कुणीच नाही, अजून एक वेगळा कुणीतरी आहे, हे तुम्हाला या सिनेमात मजेदार पद्धतीने पाहायला मिळेल. मला हे नेहमी असं, मला नेहमी असं वाटतं की लोकांना किंवा मला किंवा आपल्या किंवा आपल्यापैकी सगळ्यांनाच दुसऱ्याच्या घरात काय भांडण चालू आहे हे नेहमीच, किंवा दुसऱ्याच्या घरात काय गडबड चालू आहे नेहमीच पाहायला आवडतं. तर या मस्का फिल्मला त्या घरात डोकावून पहा काय चाललं आहे. खूप हसाल तुम्ही, सगळी वेडी माणसं आहेत या फिल्ममध्ये. आणि त्यात, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, ह्या गँग युजली गँगचे लीडर हे पुरुष असतात, तर या फिल्ममध्ये तसं नाही. या गँगची लीडर आपण असं म्हणायला हरकत नाही, एक बाई आहे. म्हणूनच टीझर तुम्ही जर पाहिला असेल तर त्यात असं एक वाक्य आहे की रामायण महाभारत कुणामुळे घडलं, तर बाई. तर ते फार महत्त्वाचं वाक्य आहे ह्या सिनेमाच्या दृष्टीने. आणि ते कॅरेक्टर प्रार्थनाने केले, तिच्या कॅरेक्टरचं नाव माया आहे, किंवा तिच्या कॅरेक्टरचं नाव सुचित्रा आहे. तर ही सगळी टोळी एकत्र फसवते लोकांना. त्यात अनिकेत विश्वासराव फसले जातात का, ते लोकांना फसवतात, हे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. अशी एक फिल्मची लाईन आहे. अख्खी स्टोरी सांगणं काही शक्य नाही इथे. जसं प्रियदर्शनने सांगितलं तसं या या फिल्ममधल्या कॅरेक्टरचं नाव आहे हर्ष. साधारण कॅरेक्टर सांगायचं झालं तर खूप सकारात्मक असं ते कॅरेक्टर आहे. तो दिल्लीहून त्याची स्वतःचीच सी ए फर्म आहे, त्याचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, तर मुंबईची ब्रँच सांभाळायला तो येतो. सो तो एकदम वेल टू डू रिच फॅमिलीतला असा एक मुलगा आहे. तर साधारणपणे तो रुबाब, त्याचं बोलणं चालणं कसं असेल, तर त्या अनुषंगाने ते कॅरेक्टर आहे. एक स्वतःची फर्म सांभाळतो म्हणजे त्यामध्ये चांगल्या लीडरशिप क्वालिटीज आहेत. म्हणजे सगळे त्याला, सगळ्यांचा असा तो आवडता आहे, अशी त्याची एक खूप पॉझिटिव्ह आणि चार्मिंग अशी एक पर्सनॅलिटी आहे. पण तो कुणाच्या चार्मला बळी पडतो, एका वेगळ्याच मुलीच्या चार्मला तो बळी पडतो. आणि तो एक कसं म्हणतात ना की दलदल मध्ये आपण कसे धसत जातो, अजून अजून आत अरुतच जातो, आत आत आत, आणि त्यातनं बाहेर निघण्याचं मग कठीण होऊन बसतं. साधारण त्या अवस्थेत तो हर्ष अडकलेला आहे. आणि तो त्यातनं बाहेर कसा निघतो किंवा निघतो का नाही, का त्याच स्वतःबरोबर तो इतर सगळ्यांनाही त्या रुतवतो, दलदलीत खेचतो, हा साधारण मस्का आहे आणि या कॅरेक्टरचा प्रवास आहे. प्रणवचं सुद्धा खूप एक छान इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, ते प्रणवच सांगेल तुम्हाला काय त्याने धमाल केली आहे ते. नमस्कार, मी प्रणव रावराणे. मी मस्का या सिनेमामध्ये चिकूचं कॅरेक्टर करतोय. आणि त्याचबरोबर मी आम्ही फळ आहे यातलं सिनेमाचं. आणि त्याच आणि त्याचबरोबर मी रोहन नावाचं सुद्धा एक कॅरेक्टर या सिनेमामध्ये करतोय. मी या फिल्ममध्ये एका मेंटली रिटायर्डेड मुलाचं कॅरेक्टर मी या फिल्ममध्ये करतोय. आणि त्याचबरोबर रोहन नावाचं एक कॅरेक्टर करतोय जे नॉर्मल आहे. सो गमतीचा भाग हा आहे की आता हे कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय आहे, की हा माझा डबल रोल आहे का, त्याचं काही तिकडनं परिवर्तन होतंय, तिकडनं तो काही बरा होतो आहे, काही आजार आहे त्याला, काय आहे, हे सगळं तुम्हाला हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे. कारण काय आहे, काही गोष्टी आहेत त्या
म्हणजे त्या त्या वेळेला कळल्या तर त्याच्यामध्ये जास्त मजा असते, म्हणून तो सस्पेन्स एक आपण ठेवूया की नेमकं काय कॅरेक्टर आहे हे सिनेमामध्येच कळेल तुम्हाला. रोहन चिकू ह्यात चिन्मय मांडलेकर आणि शशांक शिंदे आणि प्रार्थना असे अजून तिघे काम करतात. चिन्मय मांडलेकरच्या कॅरेक्टरचं नाव परितोष आहे आणि या सिनेमात मला असं वाटतं सगळ्यात जास्त भरडला जाणारा, अगदी अनिकेतूनही सगळ्यात जास्त भरडला जाणारा, सगळ्यात जास्त खरा, सगळ्यात जास्त धक्के लागलेला, मस्का लागलेला असा मला असं वाटतं चिन्मयच आहे. कारण तुम्ही टीझर पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की सतत रडणारा, सतत कुरकुर करणारा, सतत माझी कशी वाट लागली हे सांगणारा एकमेव कॅरेक्टर आहे आणि ते म्हणजे चिन्मय. आणि या सिनेमात तुम्ही कधी नव्हे ते चिन्मयला एका विनोदी असं म्हणता येणार नाही पण अत्यंत क्वर्की, अत्यंत तिरकस कॉमिक पद्धतीचं काम करताना तुम्ही त्याला बघणार. अर्थात ते सगळं त्याने किंवा सिनेमासाठी रिअलिस्टिकच केलेलं, ते काही स्लॅपस्टिक किंवा फार्सकडे जात नाही, थोडी तिरकी कॉमेडी आहे. तर मला वाटतं चिन्मयनं मस्त केले. शशांक शेंडेंच्या कॅरेक्टरचं नाव शशिकांत यादव म्हणून आहे आणि ज्या पद्धतीचं काम शशांकने केलं मला असं वाटतं की या वर्षातल्या बेस्ट कामांमध्ये शशांकचं काम मोडलं जाईल असं मला वाटतं. इतकं फॅन्टॅस्टिक काम केलं त्याने. अत्यंत कोल्ड, कनिंग, रुथलेस असा एका बाजूला माणूस आहे, ॲट द सेम टाईम दुसऱ्या बाजूला तो अत्यंत भित्रा, पापभेरू, देवभोळा, मान खाली घालून चालणारा, अशी त्याच्या कॅरेक्टरला दोन्ही शेड आहेत. त्यामुळे त्यातला खरा कधी उफाळून येतो आणि खोटा कधी तो दाखवतो याचा अंदाज तुम्हाला सिनेमा बघताना जाणवेल आणि त्याची गंमतसुद्धा येईल. आणि सगळ्यात तिसरं कॅरेक्टर म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना आहे, ती सुचित्रा किंवा माया किंवा माया किंवा सुचित्रा अशी ती डबल हे प्ले करते, डबल रोल म्हणता येणार नाही, डबल एकच स्त्री डबल नावाने ट्रिपल रोल प्ले करते. डबल नाव म्हणजे फक्त चिन्मय आणि मी आहे म्हणून किती नावं बदलली असतील ह्याचा काही अंदाज नाही, काहीच काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही खरं तर काय होतं खरं तर. आणि त्यामुळे या कॅरेक्टरची गंमत मला असं वाटतं त्या स्क्रिप्टमध्ये. आणि बरा सिनेमा झाला आहे आमच्या हातून, चांगला सिनेमा झाला असं म्हणायला हरकत नाही, लोक एन्जॉय करतील. मला एक किस्सा अगदीच लक्षात आहे. शशांक प्रणव आणि प्रार्थना या तिघांचं शूट होतं आणि दिवाळीचा सिक्वेन्स होता आणि दिवाळी दाखवायची, खूप फटाके आणले होते आणि सुरू झालं शूटिंग संध्याकाळी आणि दुपारी 2 ते रात्री 2 अशी शिफ्ट होती. तर डे सीन सगळे संपले आणि लाइटिंग झालं आणि रात्रीचा सिक्वेन्स चालू झाला तर उत्साहाच्या भरात सगळं सगळं केलं, फटाके वाजवले, सगळं शूट केलं, सगळं केलं आणि नंतर शॉर्ट जेव्हा मी सगळं शॉर्ट शूटिंग झाल्यानंतर मी जेव्हा आम्हाला म्हटलं अरे जरा मास्टर दाखव रे, तर मास्टर जेव्हा बघितलं तेव्हा फक्त यांच्याच चाळीत दिवाळी होती, मागे कुठल्याही भागात कुठेही काही दिवाळीच नव्हती, फक्त यांच्याच चाळीत दिवाळी आणि फ्रेम मध्ये कोणाच्या घरात कंदील नाही, लाइटिंग नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तर आम्हाला मी म्हटलं अरे यार, म्हटलं यार हे माझं लक्ष कसं नाही गेलं, पण आम्हाला म्हणाल ते काय माझ्याही लक्षात आलं नाही. बरोबर आहे, वन शॉट मोठा सीन केला त्यावेळेस, हा त्याचा एक चाळीचा जेव्हा वाईल्ड शॉट लागतो तर दिवाळी फक्त यांच्याच चाळीत, बाकी सगळीकडे ऑलमोस्ट बाकी सगळीकडे अमावस्या वगैरे होती. तर काय करायचं, त्यामुळे ते सगळे सिक्वेन्स त्यानंतर आम्ही VFX केलेत. ती जी दिवाळी दिसते बॅकड्रॉपला तुम्ही फिल्म बघाल तर ते सगळे प्रत्येकाच्या घरातले कंदील, याचा कलर वेगळा, त्याचा याचं लाइटिंग वेगळं, वगैरे मागे सगळ्या अख्ख्या अर्ध्या मुंबईला लाइटिंग करायला सांगा वगैरे. मी के आसिफ नाही आणि माझा प्रोड्युसर पण के आसिफ नाही, फार तर ते आम्ही के ही नाही आहोत, म्हणजे आसिफ वगैरे पण लांब आसिफ. तर हा एक किस्सा. दुसरा त्यानंतरचा त्याच शूटिंगचा एक किस्सा,
आउटडोरच्या सिक्वेन्सला फटाके वगैरे सगळ्यांनी वाजवले. विद्याधर जोशी भेटायला येतात ह्याला शशांकला, मग ते बाहेर मुलं फटाके खेळत आहेत, काय काय झाड बीड काय सगळं झालं. निशांतची हाऊस म्हणजे माझा असोसिएट डायरेक्टर, सर आपण जरा क्लोज घेऊया का फटाके. म्हटलं निशांत एक दोन असे काय आणि क्लोज लागणार आहे, एखादं काय तुला वाटलं तर घे. तर जेवढे लाईटमन होते त्यांनी जवळजवळ 60% फटाके क्लोज साठी वापरून टाकले. लाइटिंग तिकडे आत चाललंय म्हणून बाहेर फोडतायत आपले फटाके टाइप ठाम ठुम फटाके फोडतायत. आणि आतला सिक्वेन्स जेव्हा चालू झाला तेव्हा बाहेर दरवाजा उघडा असताना फोडायला काहीच नाही, फटाके संपले, रात्रीचे 1 वाजले आहेत, फटाके संपले. मग ह्याला सिनेमात एक बॉक्स मिळतो फटाक्यांचा, मग त्या बॉक्सचा शॉर्ट झाला होता, मग ते फटाके मी घेतले. म्हटलं हे आता प्रत्येक टेकच्या वेळेला त्या त्या टायमिंगला उडाल नाही तर मी तुमच्या कुठे कुठे उडवेन ते सांगितलं मी, ते बरोबर उडले पाहिजेत फटाके. म्हटलं मग त्या 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 टायमिंगला उडत राहिले तरी काही ठिकाणी ते मिस झालेच. मग परत तो सगळा काय म्हणजे असं लक्षात येत नाही, पण खूप मी यासाठी VFX वाला पाहिल तो सुमित म्हणाला सर ऐसा पहिला डायरेक्टर देख रहा हूं जो ऐसी रिक्वायरमेंट बोल रहा है, इधर इतना दिखाई देने चाहिए उधर उतना. म्हटलं अरे असं नाही आहे, त्यास ह्यांच्याकडे खूप आहे आणि बाकीजणकडे बजेटच नाही असं नको वाटायला, किंवा बाकीजणकडे प्रचंड दिवाळी आहे आणि हे भिकारले काहीतरी एक एक फटाका लावतात आणि पळून जातात, असलं गचाळ दिसायला नको. त्याचा एक फ्रेमचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे, ते ॲस्थेटिकली करेक्ट वाटलं पाहिजे, त्यासाठी ते बरंच करावं लागलं. तर मला हा माझ्यासाठी ड्रेडफुल अनुभव होता, यापुढे कुठल्या सिनेमात फटाके असतील तर ते मी माझ्या खिशात ठेवणार आणि शूटिंग लागणार आहे. मी गरज हे घे आता उडव उगाच कोणालाही देणार प्रोडक्शनला नाही. किस्सा म्हणजे हा तर एक टेक्निकल भाग झाला शूटिंगचा किंवा काय, पण काही लोक होती ते शूटिंगच होऊ देत नव्हते. म्हणजे आम्ही त्यांचं जे घर आहे प्रणव शशांक आणि प्रार्थना, त्यांचं घर म्हणजे रिअल लोकेशनवरती आम्ही शूट केलं होतं, तर तिथे शूटिंग बघायला यायचे आणि ते छोटंसं एक 1 BHK आणि एक हॉल वगैरे खूप छोटा होता तो. सो तिकडे दरवाजात प्रचंड गर्दी असायची आणि लाइटिंग चालू असताना आम्हाला खूप गरम व्हायचं. म्हणजे मी यांच्या लोकेशनला 1-2 दिवस वगैरे 2-3 दिवस होतो आय थिंक. सो तर त्या दरम्यान जेव्हा लाइटिंग व्हायचं तेव्हा खूप गरम व्हायचं तिकडे. सो मी दर्शन आणि जी कास्ट आहे आणि आम्ही खाली येऊन बसायचो लाइटिंग होईपर्यंत. मग त्यानंतर तिथे लाइटिंग बघायला आणि बघायला गर्दी दरवाज्यात जमली असायची आणि ते आम्हाला जात नव्हते सोडत. थांबा जरा थांबा ना अहो, पण आम्ही गेलो तर शूटिंग होईल ना. अरे सॉरी आज लाइटिंग बघण्यात काय त्यांना एवढी गंमत आहे म्हणजे. तर हा एक किस्सा की ते आम्हाला सोडत नव्हते. तर तुला काय आठवतं अजून? मला तो शेवटचा जो आपला सिक्वेन्स होता आणि जो आहे हायलाइट या फिल्म मध्ये, म्हणजे सगळ्यांनी या विचारावर हात साफ केलेले आणि एवढा मार खाल्लेला या पिक्चर मध्ये. शशांकने तुला किती वेळा मारलं असेल अख्ख्या फिल्म? 15-1 वेळा थोबडीत मारल्या माझ्या. याने शेवटच्या दिवशीच पूर्ण राग काढून घेतला ना जो काय होता तो सगळा. नाही मी त्याच्यासाठीच घाबरत होतो, मी ह्याचीच काळजी घेत होतो की हा मला मारू नये म्हणून. बाकीच्या सगळ्यांनी मारून घेतलं तेवढ्यात मला. पण खरं सांगतो मला खूप सतत अजूनही मी सांगतो की मला डिरेक्टर म्हणून दर्शनची खूप भीती वाटते की हा कधी काय आपल्याला कधी ओरडेल आणि कधी काय फटके देईल याचा काही सांगता येत नाही. आणि अजिबात असं काही नाही आहे, ते तो बोलायला लागला कीच मला भीती वाटायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे ती एक गोष्ट मला दर्शनच्या बाबतीमध्ये फार वाटते, कारण मी ना त्याला एकांकिका करताना पाहायचो तेव्हा हा दुसऱ्यांवरती ओरडायचा आणि ना तेव्हा मला मजा यायची खूप त्या पोरांना ओरडायचा त्यावेळेला, बघ कसा ओरडतोय म्हणून त्या लोकांना. आणि आता जेव्हा त्याच्यावर काम करण्याची वेळ आली तेव्हा ते मला सगळं आठवायला लागलं की ती पापं इथेच नाही का बाहेर पडायची माझी सगळी म्हणून. अरे मै नथिंग ऑफेन्सिव्ह, प्रश्न ओरडण्याचा नाही आहे, पण काय होतं अनेकदा काही म्हणजे आता तुझ्या म्हणजे अगदीच स्पष्ट सांगायचं तर त्याच्या कॅरेक्टरचे कॉम्प्लिकेशन इतकी आहे, त्याच्या कॅरेक्टर्सना एवढे मल्टिपल लेअरिंग आहे, त्या ॲट अ टाइम म्हणजे हे एकमेव कारण आहे, ते हे एकमेव कारण आहे मी तो रोल केला नाही.
हे एकमेव कारण खरं आहे की मी तो रोल केला नाही, कारण मला माहिती होतं त्याचं एवढं मल्टिपल लेअरिंग, त्याचं एवढं लक्ष द्या, ते सगळं करा प्लस दिग्दर्शन करा. जरा सोप्पा रोल असतं तर या सिनेमात तू नसताच, मीच असतो. अरे म्हणून मला हा, पण ह्याने रोल केला नाही, पण अल्फ्रेड हिचकॉकचा ह्याच्यावर जो प्रभाव आहे तो या सिनेमात तुम्हाला नक्कीच दिसून येईल. स्क्रिप्ट मध्ये सुद्धा आणि पडद्यावर सुद्धा. आणि मला दर्शनने या फिल्ममध्ये एक महत्त्वाचं, म्हणजे अनिकेतने बेसिकली मला या फिल्ममध्ये खूप केक खायला दिला आहे. खूप प्रचंड केक खाल्लेला आहे मी, इतका केक की त्यानंतर मी आत्तापर्यंत, म्हणजे मला केक दिला नसता तरी सुद्धा चालला असता, इतका केक मी एकाच रात्रीत खाल्लाय. आणि त्यात हा मला भरवत होता, आणि तो इतकं म्हणजे इतक्या मायेनं भरवत होता तो मला, की ते सिनेमामध्ये तुम्हाला दिसेल की केवढ्या मायेने यानं मला भरवलाय तो. आणि प्रत्येक वेळी इतका केक मी खायचो, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट केक लागला की त्यावेळी परत तेवढाच केक खायचा. तर असं मी जवळजवळ एक पाव किलो पेक्षा जास्त केक खाल्ला, जास्तच खाल्ला. आणि असंही नाही की केक खाल्ला शॉर्टकट झाला, असं नाही. एका वेळेला चार तुकडे, पाच तुकडे तोंडात, म्हणजे आय ऑलरेडी इथपर्यंत केक, त्याच्यात पाचवा तुकडा तोंडात, मग ते सगळं लागायचं, मग ते परत नेक्स्ट अँगलसाठी, नेक्स्ट शॉर्टसाठी किंवा नेक्स्ट सिक्वेन्ससाठी ते सगळं धुवायचं, पुसायचं, ती कंटिन्युटी मेंटेन करायची, परत पाच तुकडे खायचे, परत पाच तुकडे. मला असं वाटतं त्या दिवशी तू एक 30-35 तुकडे खाल्ले असतील केकचे. मी इमॅजिन केलं तरी मला असं अरा 30-35 तुकडे केकचे कोणी, अरे म्हणजे काय भयानक. पण आता शेवटी कसं आहे की त्याच्यासाठीच मी तो रोल केला नाही. धर खरं तो नव्हता आधी सिक्वेन्स, तो आम्ही नंतर फिल्मच्या दरम्यान याचे तेवर बघून आम्ही फिल्मच्या दरम्यान तो केला, तो सिक्वेन्स असा डिझाईन करूया असं. मी एक कारण सांगेन, नक्कीच मला असं वाटेल की प्रियदर्शन जाधव हा सर्वांचा लाडका अभिनेता आहे, त्यांनी अनेक नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत, आणि हा प्रियदर्शनचा पहिला मराठी सिनेमा आहे. आणि प्रियदर्शनची शैली, विनोदाची शैली काय आहे हे फू बाई फू आणि इतर इव्हेंट्समधनं किंवा हे प्रेक्षकांनी खूप उचलून धरलेली आहेत. सो त्याचा बाज काय आहे प्रियदर्शनचा आणि त्याची काय शैली आहे विनोदाची हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. आणि आणि हा त्याचा पहिला मराठी सिनेमा आहे, त्यामुळे सर्व जे प्रेक्षक आहेत ते भरभरून प्रतिसाद देतील तुझ्या या एफर्टला, याची खात्री वाटते आहे मला. आणि मी एक नट म्हणून, एक मित्र म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा ॲज अ थर्ड पर्सन सांगू शकतो की तू एक अतिशय चांगला कामगिरी केलेली आहेस. फर्स्ट अटेम्प्ट जरी असला, दिग्दर्शन तू बरंच केलेलं आहेस, पण फिल्मची लँग्वेज टोटली वेगळी असते थिएटर पेक्षा, आणि त्यातही तू एक पहिल्याच अटेम्प्ट चांगला केलेला आहेस. सो माझ्याकडून एक टीमचा मेंबर आणि एक मित्र म्हणून तुला खूप शुभेच्छा. मस्का हा सिनेमा का पाहावा? मला असं वाटतं आपल्या आसपास एवढे सगळे डोक्याला ताप असणारे व्याप आहेत, आपण बिझी आहोत, आपल्याकडे वेळ नाही. गावाखेड्यात म्हणजे हे शहरातले प्रॉब्लेम झाले, गावाखेड्यात फार वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत. वेळ आहे पण वेळेला युटिलाइज करण्यासारखं तिकडे काम नाही, असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुम्हाला यायचं असेल, छान एंटरटेन व्हायचं असेल आणि अत्यंत अजिबात पाचकळ एंटरटेनमेंट न होता, फालतू एंटरटेनमेंट न होता, थिल्लर एंटरटेनमेंट न होता, अत्यंत एंगेजिंग आणि चांगलं एंटरटेनमेंट, एंटरटेनिंग फिल्म तुम्हाला पाहायची असेल, क्वालिटी एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायचं असेल, तर डेफिनेटली या फिल्मला या आणि ही फिल्म एन्जॉय करा. मला असं वाटतं, मला 100% असं वाटतं की मराठीत कॉन फिल्म झालेल्या नाही आहेत, जरी झाल्या असल्या तरी त्याचं प्रमाण खूप कमी आहे, आणि हल्लीच्या काळात तर डेफिनेटली झालेलं नाही आहे. तर मजेशीर फिल्म आहे, त्याचा आनंद घ्यायला या. आवडली तर 100% कळवा, नाही आवडली तर प्लीज तुम्ही त्याहून जास्त तीव्रतेने कळवा, म्हणजे पुढच्या फिल्मसाठी आम्हाला ते आम्हाला हां इतर प्रेक्षकांना नको. मला असं वाटतं की एक फिल्ममध्ये ना एक खूप छान डायलॉग आहे, आमच्या फिल्ममध्ये नाही दुसऱ्या फिल्ममध्ये, की फिल्म म्हणजे काय आहे तर फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तर आमच्या फिल्ममध्ये खूप एंटरटेनमेंट आहे जी तुम्हाला प्रचंड आवडेल, आणि आमच्या सगळ्यांची म्हणजे नटमंडळींची वेगळी कामं तुम्हाला पाहायची असतील तर निश्चितपणे हा सिनेमा बघा.
आणि जसं दर्शन म्हणाले की एक वेगळा विनोद आमच्याकडनं त्याने करून घेतलाय, त्याच्यामुळे ते आम्ही नेमकं काय केलंय, आम्ही बोलतोय एवढं पण ते नेमकं काय आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर निश्चितपणे हा सिनेमा पहा, तुमचं संपूर्ण मनोरंजन होईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. अजिबात तुम्हाला त्या बाबतीमध्ये मस्का लागणार नाही याची काळजी दर्शनने आणि आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे नक्की पहा 1 जूनला मस्का हा सिनेमा.